परभणी शहरातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचालित मॉडेल उर्दू शाळेतील शिक्षिका अहमदी सिद्दीकी अब्दुल माजिद यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अहमदी सिद्दीकी ह्या मागील 21 वर्षापासून या शाळेत कार्यरत आहेत. येथील मुख्याध्यापकाची पद रिक्त झाल्याने कायद्यानुसार हे पद अहमदी सिद्दीकी यांना मिळणे अपेक्षित होते, मात्र शाळेच्या सचिवांच्या आदेशाने हे पद स्वतःच्या सुनेला दिल्याने व विशेष म्हणजे ही नियुक्ती सुट्टीच्या दिवशी करण्यात आल्याचा आरोपही अहमदी सिद्दीकी यांनी केला असून झालेल्या अन्यायावर शिक्षिकेने विचारणा केली असता त्यांना खोटी चौकशी करून शाळेतून बडतर्फ करण्यात आले, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. झालेल्या प्रकारामुळे त्यांना मानसिक त्रासही झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून सिद्दीकी यांनी न्यायाधिकरण लातूर येथे अपील केले असता लातूरच्या न्यायाधिकरण यांनी 2015 त्यांना शाळेत परत घेऊन मुख्याध्यापक पदी नियुक्त करावे असे आदेश दिले होते. तरी देखील शाळेच्या सचिवांनी कोणत्याही प्रकारची नियुक्ती केली नसल्याने अहमदी सिद्दीकी यांनी आज प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी ताबडतोब त्यांना ताब्यात घेतल्याने होणारा अनर्थ टळला. नईम सय्यद, परभणी. अहमदी सिद्दीकी आमच्या शाळेत 1/11/2015 पूर्वी शिक्षिका होती. सध्या ती सेवेत नाही. तिला त्याच्या चौकशी समिती त्याच्याविरुद्ध विस्थापन करण्यात आली होती आणि चौकशी समिती, शाळा न्यायाधिकरण आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार समिती स्थापन करून 1 महिन्यात चौकशी करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध जे आरोप होते त्या आरोपाबाबतीत आणि समितीने असा अहवाल दिला, सहज केला की याला शाळेत सेवेतून काढून टाकतो. सेवेत ठेवण्यासारखी ही शिक्षिका नाही. त्यांनी जे काही अफरातफर केली होती पैशांची वगैरे आणि वागणूक जी होती त्यांची वरिष्ठांची ही बरोबर नसल्याने आता ते समितीने आपला असा निर्णय दिल्याने तिला 1/11/2015 सेवेतून काढण्यात आलं आणि त्याच्या विरोधात ती सध्या शाळा न्यायाधिकरण लातूर येथे त्यांनी अपील दाखल केलेला आहे. अपील क्रमांक 34/2015.